दुसऱ्या नागपट म्युझियम ज्या संग्रहालयातली वाघनखं शिवाजी महाराजांची कुणी आणतात ते संग्रहालय स्वतः सांगतंय की वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत. आणि ही गोष्ट त्या संग्रहालयाच्या संचालकांनी ज्या वेळेला महाराष्ट्राचं हे मंत्री आणि अधिकारी वरिष्ठ अधिकारी करार करायला गेले होते लोन अग्रीमेंटच त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेली आहे की वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहेत आणि तुम्ही ही वाघनखं भारतात घेऊन गेल्यानंतर जिथं ती डिस्प्ले कराल त्या ठिकाणी ही वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहे त्याच्याविषयी अनसर्टनिटी आहे अशा पद्धतीचं लेबल लावायचं हे सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे. आणि असं सांगितलेलं असताना सुद्धा महाराष्ट्राचे मंत्री आणि अधिकारी दादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची अशी सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयेचा खर्च करावा लागेल. ही वाघनखं कायमस्वरूपी आणणार नाही आहे, 30 कोटी रुपये जवळजवळ याच्यासाठी खर्च करून लोन अग्रीमेंट करून आणा लागलेले आणि फक्त 3 वर्षासाठी आणणार आहे आणि जिथं ती 6 महिन्यासाठी वर्षभरासाठी 9 महिन्यासाठी डिस्प्ले करणार आहे तिथं डिस्प्ले करायसाठी सुद्धा ती वाघनखं ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी 7-7-8 कोटी रुपये खर्च करावा लागले आणि नुसता तेवढाच खर्च करत नाही आहे तर त्याचं टेंडर सुद्धा महाराष्ट्राबाहेरच्या एका कंपनीला त्यांनी दिलेला आहे ती वाघनखं ठेवण्याचं. म्हणजे ही महाराष्ट्राची अशी फसवणूक शिवाजी महाराजांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्याही शासनानं केलेली नव्हती सत्ताधारींनी केलेली नव्हती ती आज हे सत्ताधारी करतायत. शिवाजी महाराजांचा हा एक प्रकारे अपमान आहे आणि यांच्याकडं मी जवळजवळ 6 महिने झालं अनेक पत्र लिहिलेत पत्राचे बघा एक गट्टा निर्माण झालाय पत्रात पत्राचे पत्रव्यवहाराचा गट्टा आहे. एकाही पत्राला एकदाच फक्त पुरातत्व खात्याच्या संचालकांनी उत्तर दिलं त्यांनी सुद्धा ती वाघनखं शिवाजी महाराजांचे असा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही असं मान्य करणारं उत्तर दिलं. त्याच्यानंतर सांस्कृतिक सचिव असेल पुरातत्व खात्याचे अधिकारी असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सांस्कृतिक मंत्री असतील कोणीही पत्राला साधं उत्तर सुद्धा देत नाही